की धनंजय सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, मी सुद्धा घेतला नाही, माझे नेते अमित शहा केंद्रातील आमचे प्रमुख नेते ते असते तर असं केलं असतं, ते म्हणजे माझ्या एकटीच्या मालकीचे नाही, ते सगळ्यांचे आहे. त्या मा ध व म असं करणं ते अपेक्षित नाही, मा ध व म असं करणं अपेक्षित आहे. आम्ही दोघांनी काही सांगणं उचित नाहीये म्हटले तर यावर काय? मी याच्यावर इंटरव्ह्यूमध्ये अनेक ठिकाणी स्पष्ट बोलले. मी सांगितलंय की धनंजय सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही, मी सुद्धा घेतला नाही, माझे नेते अमित शहा केंद्रातील आमचे प्रमुख नेते राज्यातील प्रमुख नेते आणि त्यांचे नेते यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्याबद्दल खुलासा केलेला नाही किंवा चर्चा केली नाही. ज्या दिवशी हा विषय येईल त्या दिवशी तुम्हालाही कळेलच. तर हे मी तर अनेक वेळा सहमत सांगितलेलं. ओबीसीच्या राजकारणाचा पण या समोर आलेले आहेत, याचा कुठलाही मार्ग निघत नाही सरकारकडून असेल किंवा कशातूनच. तुम्हाला काय वाटतं मुंडे साहेब असते तर कुठले असे हे केले असते, तुमच्यासोबत काय चर्चा झाली? आता मुंडे साहेब असते तर या विषयावर मी चर्चा करणं पण लहान तोंडे मोठा कास घेणे, कारण मी पण मुंडे साहेबांची एक कार्यकर्ता आहे, शिष्य आहे. ते असते तर असं केलं असतं, ते म्हणजे माझ्या एकटीच्या मालकीचे नाही, ते सगळ्यांचे आहे. परंतु माझं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीचा उपाय सरकारकडे असतो, असेल तर तो करावा, नसेल तर तो व्यवस्थित कन्व्हिन्स करून सांगावा, लोकांच्या गळी उतरवा. मुंडे साहेब असते तर काय केलं असतं माहीत नाही, पण मुंडे साहेबांनी स्पष्टपणे मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं होतं आणि कोणत्याही जाती मोर्चांना किंवा जातीच्या विभागणीला त्यांचा विरोध होता. मा ध व म चा अर्थ काय, मा ध व म चा प्रयोग काय, त्या मा ध व म असं करणं ते अपेक्षित नाही, मा ध व म असं करणं अपेक्षित आहे. तर ते आत्ताच्या दिशे आत्ताच्या काळात ते तुटताना दिसत आहे, ते मला फार वेदना होत आहे. हे जुडताना दिसलं तर मला आनंद होईल. समाजातलं वितुष्ट कमी व्हावं ही सुद्धा आजच्या दिवशीची माझ्या संकल्पाचा एक विषय आहे.